तर आज मी दिवाळी स्पेशल मिठाई बनवणार आहे। तर आपण आज हे खजूरचे लाडू बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी साहित्य लागेल, हा खजूर घेतलेला आहे मी 150 ग्रॅम, डेसिकेटेड कोकोनट, हे काही ड्राई फ्रूट्स घेतलेले आहे, त्याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता आणि हे मनुके, वेलची पूड लागेल आपल्याला, थोडीशी खसखस लागेल, तूप लागेल। तर चला आता सुरुवात करूया आपण। पॅनमध्ये आपण साजूक तूप टाकून घेऊ। त्याच्यावरती तूप थोडं गरम झालं की मग काजू आणि हे पिस्ता, बदाम हे थोडं आपण भाजून घेऊया तुपावर। कमी गॅसवरच भाजून घ्यायचे आहे। तर काजू बदाम छान भाजत आलेले आहे, आपण त्याच्यामध्ये आता हे मनुके टाकून घेऊ। मनुक्याला जास्त वेळ लागत नाही भाजायला म्हणून आपण थोडे नंतर टाकलेले आहे। आता हे आपण काढून घेऊया डिशमध्ये। आणि ह्याच तुपावरती आपण हा जो खजूर घेतलेला आहे आपण, तर तो मी थोडासा मिक्सरवरती एकदा फिरवून घेतलेला आहे। छान तुपावरती परतून घ्यायचा आहे। तर हे छान परतले गेले आहे खजूर। आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊया। आणि ह्याच्यामध्ये ही जी भाजलेली खसखस आहे ती टाकून घेऊ, थोडीशी वेलची पावडर आणि हे जे आपण काजू, बदाम, पिस्ता तुपावरती भाजून घेतले होते ते असे तुकडे करून घेतलेले आहे ते पण टाकून घेऊ। हे मनुके छान मिक्स करून घेऊ। शुगर फ्री लड्डू आहेत हे। तर आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। छान मिक्स झालेलं आहे। आपण हे तुपाच्या हाताने लाडू बनवून घेऊया। तर हे अशा प्रकारे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे। तर हे असे आपण लाडू बनवून घेऊयात करून। आता हे आपण डेसिकेटेड कोकोनट आहे त्याच्यामध्ये असे घोळवून घेऊया आणि डिशमध्ये ठेवायचे आहे। दिसायला पण खूप सुंदर दिसते आणि लागतात पण खूप छान आहे लाडू। तर तुम्हाला दिवाळी स्पेशल मिठाईचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।